शेका पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष मयूर सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त उरण येथील समाज प्रबोधन सभागृहात अभिष्ट चिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विवेक पाटील उपस्थित होते. तसंच यावेळी उरण तालुका चिटणीस महादेव घरत, प्रोफेसर एल बी पाटील, पंचायत समिती सदस्य माया पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जीवन गावण, वैशाली घरत, नैना पाटील आदी मान्यवरांसह शेका पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी मयूर सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देत आहे. या शुभेच्छा देत असताना निश्चितपणे त्यांना मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आतापर्यंत जी काही समाजसेवा केलेली आहे, एक चांगल्या पद्धतीची सेवा केलेली आहे, एक धडाडीचा नेता, युवा नेता म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वानं नाव कमावलेलं आहे. आणि हे नाव कमवत असताना अनेक ठिकाणी त्यांनी एक चांगल्या प्रकारची कामं उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज सुद्धा मला वाटतं 2 दिवसांपूर्वी त्यांनी फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. फार चांगला उत्स्फूर्त असा सहभाग खेळाडूंना घेतलेला मी त्या दिवशी पाहिला. नंतर वया वाटपाचा कार्यक्रम असो, अनेक कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम मयूर सुतार आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीनं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांच्या ह्या समाज कार्याला, त्यांच्या ह्या कार्याला, युवा शक्तीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून युवकांच्या मनातील गुणवत्ता दूर करून तुम्हीही काही करू शकता अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम मयूर सुतार अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून अशा एका धडाडीचं काम करणारा शेतकरी कामगार पक्षाच्या युवा नेत्याला आपण या ठिकाणी अभिनंदन करतो, त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतात. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुटबॉल सामन्यातील खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं.